मनशक्ति केंद्र लोणावळा येथे आजीवन जीवन साधक पूर्ण वेळ जीवन साधक आपण मनशक्ति अभ्यास केंद्राचे प्रमुख असून मनशक्ति केंद्रातील अनेक कोर्सेस आपण कंडक्ट करत असता मी श्री मयूरजी चंदने यांना विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. श्री मयूरजी चंदने. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि सगळे आदरणीय शिक्षकगण, सगळे सन्मान प्राप्त शिक्षकांचं पहिल्यांदा विशेष अभिनंदन. आम्ही मनशक्ती केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याच्या पातळीवरती शिक्षकांसाठीचं प्रशिक्षण शिक्षक सक्षमीकरण कार्यशाळा अशा घेत असतो आणि जवळजवळ सुमारे 60,000 शिक्षकांचं प्रशिक्षण आम्ही घेतलेलं होतं. तर मला एक प्रश्न मी त्या सेशनमध्ये विचारत असतो, तो मला इथे एक विचारायचा आहे. तो असा की प्रत्येक सत्राच्या वेळेला आम्ही प्रश्न विचारतो की तुम्ही आता सगळे शिक्षक आहात, बरोबर आहे ना? असंच आहे ना, शिक्षक आहात ना सगळे. तर मला एक प्रश्न विचारायचा की लहानपणी शिक्षक व्हायचं ठरवलं आणि मग तुम्ही आता शिक्षक झालेले आहात, असे किती जण आहेत? जरा त्यांनी हात वरती करा. म्हणजे ज्यांनी लहानपणीच ठरवलं, जसं सगळेजण म्हणतात की मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय वगैरे वगैरे, शास्त्रज्ञ व्हायचंय, लहानपणी शिक्षक व्हायचं ठरवलं आणि शिक्षक झालं, असे किती? जरा हात वरती करा प्लीज. बाकीच्यांचं काय? बर. तर असं एकेका वेळेला हजार हजार शिक्षक असायचे समोर आणि तिथे आम्ही प्रश्न विचारायचो. साधारणपणे 1% शिक्षक हात वरती करायचं की ज्यांनी लहानपणी शिक्षक व्हायचं ठरवलं. इथे टक्केवारी जास्त दिसली, हा, त्यामुळेच बहुधा बऱ्याच जणांना पुरस्कार इथे मिळालेला आहे. एक आवर्जून मग सांगायचं की शिक्षकांबद्दल खूप काही सांगितलं, अनेक दिग्गज इथे मंडळी आहेत. आपली जी शिक्षण व्यवस्था आहे किंवा शिक्षण पद्धती आहे, तर त्या माध्यमातून सर्वंकष व्यक्ती घडते का, माणूस घडतो का, याचा विचार करायला नक्कीच हवा. त्याच्याबद्दल खूप तज्ज्ञ मंडळी बरंच काही बोलत असतात. आपली जी शिक्षण पद्धती आहे, या शिक्षण पद्धतीमध्ये आता वर्ष तर इथे आहेत, पण शिक्षण पद्धतीमध्ये आपण मुख्यतः कुठले विषय शिकवतो, मुलांना विषय कुठले शिकवतो? 3 भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, हे विषय मुख्यतः आपण शिकवतो, बरोबर आहे ना? तर हे मोस्टली सगळे डाव्या मेंदूशी संबंधित विषय आहेत. उजव्या मेंदूशी संबंधित जे विषय आहेत, राईट ब्रेन डेव्हलपमेंटशी संबंधित जे विषय आहेत, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं, बरोबर आहे किंवा नाही? उजव्या मेंदूमध्ये आहे संगीत, चित्रकला, इथे सर बसलेले आहेत, चित्रकला. जर एखादा मुलगा, तुम्ही तुमच्यावरूनच सांगा की एखादा मुलगा छान चित्र काढत बसलेला आहे, तुमचाच मुलगा, आणि 2 तास हरकून गेला चित्र काढण्यामध्ये, आपण काय बोलणार आहोत त्याला? चल चित्र काढत बसू नका, मुकाट्याने अभ्यासाला बस. म्हणजे उजव्या मेंदूला प्रेफरन्स नाही, डाव्या मेंदूकडेच आपला जास्त प्रेफरन्स आहे. पण ज्याला आपण सर्वंकष शिक्षण म्हणतो, ज्याच्यात इमोशनल डेव्हलपमेंट आहे, ती उजव्या मेंदूशी संबंधित विषय येतो. इमोशनल डेव्हलपमेंट, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, होलिस्टिक थिंकिंग, हे सगळं राईट ब्रेनशी रिलेटेड गोष्टी येतात. त्यामुळे डाव्या आणि उजव्या मेंदूचा समतोल विकास होणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून शिक्षणाची व्याख्याच मुळे अशी आहे की वर्तन परिवर्तन म्हणजे शिक्षण. काय? वर्तन परिवर्तन म्हणजे शिक्षण. असं शिक्षण की ज्याच्यातून आतून उमलणं होईल, ज्याच्यामधून भावनिक विकास होईल, ज्याच्यातून बौद्धिक विकास होईल. बुद्धिमान मुलांना बनवायचं नाहीये, तर प्रज्ञावान मुलांना बनवायचं आहे. प्रज्ञेमध्ये, प्रज्ञावान म्हणजे काय, तर प्रज्ञेमध्ये बुद्धी आणि संस्कार हे दोन्ही समाविष्ट आहे. आणि संस्काराधिष्ठित बुद्धी म्हणजे प्रज्ञावान घडवणे, आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षणाचं आणि शिक्षकांचं काम आहे. मला सांगा की आता आपण ऑनलाईन, मी जास्त वेळ घेणार नाही, 1-2 मिनिटातच संपवेल, पण ऑनलाईन शिक्षण
आज आपण सगळ्या मुलांना आपण देतो बरोबर आहे ना. त्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये किंवा ओव्हरऑल शिक्षकांच्या याच्यामध्ये आता मुलं खूप जास्त इंटरनेट माहितीच्या महाजालामध्ये अडकलेली अशी मुलं आपली आता सापडत आहेत. पण मला सांगा की मगाशी नयनजींनी एक भाकीत केलं की पुढल्या 5 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी अजून वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षकांचा जॉब के जर तुम्ही मुलांना जो तुमचा विषय शिकवताय गणित शिकवताय विज्ञान शिकवताय भाषा शिकवताय किंवा कुठलाही विषय शिकवतो आपण तर शिक्षक ज्याला एखादी गोष्ट सांगत असतील ते म्हणतात की अरे आम्हाला हे सगळं ओके गुगल मधून मिळतं गुगल मधून गुगल गुरुजी त्याच्यातून सगळं इन्फॉर्मेशन इझिली अवेलेबल आहे. मग आपलं शिक्षक म्हणून आपलं स्थान काय राहणार आहे पुढल्या येत्या कालावधीमध्ये. तर मला आवर्जून सांगायचं की शिक्षक म्हणून आमचं स्थान काय असणार आहे किंवा काय असायला पाहिजे किंवा काय असू शकेल असायला पाहिजे ते असं की आपण बघितलं की गेल्या 3 वर्षात 24,000 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. किती 24,000 विद्यार्थ्यांनी. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे फ्रस्ट्रेशन ताण अनेक प्रकारचे म्हणजे भावनिकरित्या मुलं बॅलेन्स नाही आणि त्यामुळे शिक्षकांचा पुढला कालावधीतला जो भाग आहे ज्याच्यामध्ये ऍज अ काउन्सिलर आतून घडवणे हे शिक्षकांचं मुख्य काम असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण निश्चितच प्रयत्न करायला पाहिजे. एक आवर्जून मुद्दा सांगेन आणि थांबेन ते म्हणजे असं की आपला शिक्षक म्हणून आपला जो विद्यार्थी समोर येतो त्याचं वय काय असतं किती वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपण शिकवतो. उदाहरणार्थ शालेय शिक्षण जे आहे 10वीपर्यंतचं 12वीपर्यंतचं त्याच्यानंतर कॉलेज एज्युकेशन तर आपल्या मेंदूशास्त्राचा जर विचार केला तर 0 ते 7 8 ते 14 आणि 15 ते 21 असे 3 वयोगट करायला लागतात. मेंदूच्या वाढीचा जर ग्राफ जर बघितला तर 0 ते 7 8 ते 14 आणि 15 ते 21 21 वर्षानंतर मेंदूची वाढ त्या मर्यादेपर्यंत होत नाही. आणि हा जो कालावधी आहे म्हणजे 0 ते 21 ह्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त मुलं कोणाच्या संपर्कात असतात शिक्षकांच्या संपर्कात असतात म्हणजे आयुष्याचा जो क्रीम पिरियड आहे अनेक आयुष्यांचा क्रीम पिरियड हा शिक्षकांच्या हाती आहे. बरोबर आहे किंवा नाही. आणि आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आहे की आई बाबा सांगतात अरे बेटा अमुक अमुक याचा अर्थ असा आहे नाही नाही माझ्या बाईंनी ते नाही सांगितलं बाईंनी हे सांगितलं. बरोबर आहे किंवा नाही. तर शिक्षक किंवा सर सांगतील बाई जे सांगतील मॅडम सांगतील ती पूर्व दिशा असते मुलांच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे आता आम्ही जे काही ठसे ठसू त्याचा आयुष्यभर परिणाम त्यांच्या आयुष्यावरती झालेला असतो. त्यामुळे अनेक मुलांचं आयुष्य घडवण्याचं हजारो मन घडवण्याचं हजारो आयुष्य घडवण्याचं अत्यंत महत्वाचं काम शिक्षकांकडे आहे आणि त्या अनुषंगाने मनशक्ती केंद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काम चालतं. गेली 50 वर्ष मनशक्ती केंद्र काम करत आहे. आम्ही शिक्षण परिषदा 2 घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये आत्ताच्या जी लेटेस्ट शिक्षण परिषद होती डॉक्टर अभय भंग होते डॉक्टर रघुनाथ माशेलकर होते अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आहेत. आता वेळाभावी मी जास्त नावं घेत नाही परंतु हे सगळं तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध आहे बघण्यासाठी हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि हे पूर्ण विनामूल्य उपलब्ध आहे. अतिशय महत्वाचा असा साठा हा मनशक्तीचं एक पोर्टल आहे ऑनलाईन कोर्सेस .manashakti.org त्याच्यावरती हे पूर्ण सगळ्याच्या सगळं उपलब्ध आहे. आवर्जून सगळ्या शिक्षकांना सांगायचं आहे की त्यांनी याचा नक्की सहभाग घ्या त्याचा तो भाग घ्या आणि आपल्या सगळ्यांना मिळून आपली पुढली पिढी चांगली घडवायची आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न करूया. सीतारामाची जोडी आहेच आहे आणि ते आमच्याकडे मनशक्तीमध्ये आलेले होते मुख्य म्हणजे नयन बेडा सर त्यांच्या माध्यमातून हनुमंतासारखे ते पाठी आहेत त्यांच्याशी आणि तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे आमच्या इथे आले मनशक्तीचं काम बघितलं आणि त्यांनी असं सुचवलं की आपण एकत्रित येऊन काम करू शकतो का. तर आम्ही सेवाभावीच काम करत असल्यामुळे त्यांना लगेच हो म्हटलं आणि अनेक पातळ्यांवरती पुढेही आपण एकत्रित काम करायचं असं आम्ही ठरवलेलं आहे.
तर मुद्दा असं सांगायचा आहे की सगळ्या शिक्षकांनी एकत्रित येऊन सरकार दरबारी सुद्धा आपण चांगले प्रोजेक्ट्स ठेवूया निश्चितच, आणि त्या माध्यमातून आपण पुढली पिढी चांगली कशी घडेल त्यासाठी निश्चितच प्रयत्न करूया. आम्ही आताचा जो लॉकडाऊनचा कालावधी आहे तर ह्या कालावधीमध्ये जवळजवळ 22,000 लोकांसाठी ऑनलाईन पद्धतीने चिंतम पिंटम धमाल नावाचा एक कार्यक्रम आम्ही सुरू केला, आणि छान मुलं घडली पाहिजे, पुढली पिढी चांगली घडली पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला. त्याच्यामध्ये तुम्ही नक्की तो पण बघा आणि सगळ्यांना मनशक्ती केंद्रात पण यायचं आमंत्रण देतो. दळवी फाउंडेशनचे पण आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.